प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं. मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. खानापूर तालुक्यात आज 5 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. विट्यात भवानीनगर येथे आणखीन 2 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. खानापूर तालुक्यात आज 5 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. माधळमुठी या गावात 3 कोरोनाबाधित रुग्ण आहेत, तर विटा भवानीनगर येथे 2 सापडले आहेत. भवानीनगर येथे यापूर्वी सापडलेल्या रुग्णाशी संबंधित दोघे पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांना विटा येथील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. गेल्या 3 दिवसांपासून विटा शहरात रोज कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. विटा शहराला धक्क्यावर धक्के बसत आहेत. एकूण 35 स्वॅब पाठवले आहेत, त्यापैकी 5 पॉझिटिव्ह आणि 29 निगेटिव्ह आल्याची माहिती खानापूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे यांनी दिली आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.